धुळे महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या गावांवर अन्याय होत आहे। या भागातील नागरिक विविध सुविधांपासून वंचित आहेत अशी तक्रार गावांमधील नागरिकांनी महापालिकेत झालेल्या बैठकीत केली। त्यासाठी हद्दवाढीतील गावांसाठी मनपाने शासनाकडे सादर केलेला 350 कोटींचा प्रस्ताव मंजूर करण्यासाठी पाठपुरावा करण्यात येईल असे आश्वासन आमदार कुणाल पाटील यांनी दिले। आयोजित बैठकीत आमदार कुणाल पाटील यांनी गावनिहाय समस्या ऐकून त्या सोडविण्याची सूचना केली। अवधाण आणि पिंपरी गावाचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी डेडरगाव तलावावरून स्वतंत्र पाणीपुरवठा योजनेचा प्रस्ताव तयार करून शासनाला सादर करावा अशी ही सूचना आमदार कुणाल पाटील यांनी केली व नागरिकांनीही रस्ते गटारी पथदिवे अस्वच्छतेची समस्या मांडली व यासाठी प्रत्येक गावात विकासाचे नियोजन केले जात असल्याचे आयुक्त अजित शेख यांनी सांगितले। बैठकीत विरोधी पक्षनेते साबिर शेख, उपायुक्त शांताराम अहिरे, सहायक आयुक्त विनायक कोते, सहायक आयुक्त तुषार नेरकर, शहर अभियंता कैलास शिंदे, सहायक आरोग्य अधिकारी लक्ष्मण पाटील, नगर रचनाकार महेंद्र परदेशी, पाणीपुरवठा अभियंता चंद्रकांत उगले आदी उपस्थित होते। धुळे महानगरपालिकेची हद्दवाढ झाल्यानंतर धुळे महानगरपालिकेमध्ये धुळे तालुक्यातील काही गावं एकूण 10 गावं जी हद्दवाढीमध्ये महापालिकेमध्ये समाविष्ट झाली। या 10 गावांमध्ये अनेक समस्या त्यातल्या ग्रामस्थांना भेडसावत असतात आणि तिथे रस्त्यांची समस्या, गटारांची समस्या, पिण्याच्या पाण्याची समस्या, रस्त्यांवरती लाईटची समस्या अशा अनेक समस्या, त्याचबरोबर त्यातल्या अमरधाममधल्या ज्या सुविधा सोयीसुविधा आहेत त्याच्याकडे असलेलं दुर्लक्ष या विषयांवरती प्रत्येक गावामधून ज्या तक्रारी आमच्यापर्यंत आल्या होत्या त्या तक्रारींच्या अनुषंगाने आज एक महानगरपालिकेमध्ये माननीय आयुक्त आणि त्यांच्या सर्व अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये एक बैठक आज संपन्न झाली आणि या बैठकीमध्ये ह्या 10 गावांमधल्या सर्व प्रमुख ग्रामस्थांना बोलवून त्यांच्या माध्यमातून ह्या समस्यांवरती काय काय आपण तोडगा काढू शकतो त्याच्यावर अत्यंत सखोल चर्चा महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून झालेली आहे आणि मला असं वाटतं की त्या प्रत्येक समस्येवरती मार्ग काढून त्याच्यामध्ये ज्या ठिकाणी निधीची आवश्यकता आहे त्या ठिकाणी राज्य सरकारकडून निधी आपल्याला कसा मिळवून आणता येईल, जो निधी महापालिकेच्या माध्यमातून काही प्रमाणामध्ये देता येईल तो निधी तिथल्या तिथं वितरित करून आणि काही साफसफाईचे विषय होते ते साफसफाई कर्मचाऱ्यांना त्या विषयामध्ये कोऑर्डिनेशनमध्ये घेऊन ह्या सर्व विषयांना एकंदर कसा मार्ग काढता येईल आणि ह्या 10 गावांमधल्या सोयीसुविधांकडे आपल्याला विशेष लक्ष कसं देता येईल या विषयावरती चर्चा झालेली आहे आणि त्याच्यामध्ये महापालिकेच्या सर्व कर्मचाऱ्यांनी अत्यंत व्यवस्थितपणे त्याच्यावरती गांभीर्याने विषय समजून घेऊन त्याच्यामध्ये मार्ग काढण्याचा निर्णय घेतलेला आहे। मला असं वाटतं पुढच्या 15-20 दिवसामध्ये धुळे महानगरपालिकेमध्ये नव्याने सामील झालेल्या 10 गावांमधल्या सर्व समस्यांवरती बऱ्यापैकी औषधी हा तोडगा निघालेला असतो।